गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीदत्तपद्मनाभसुषेण सदानन्दश्रीब्रह्मानन्दाचार्य गुरुदेवो नमोऽस्तु ते श्रीगुरुदेवदत्त। उपस्थित सर्व देवगण आणि देवांगणांना प्रेमाचा जय जय। ओम सिद्ध ब्रह्माश्रम केरी। आपल्या या मठात आश्रमात आपण सगळेजण आलेले आहोत। आपण सगळे इतके प्रेम भक्ती तुम्हा सर्वांची ओढून आणते, खेचून आणते की मठात किंवा या आश्रमात आलो नाही तर माहिती आहे की कित्येक चेहरे असे असतात कधी येणार, असे चेहरे आम्ही दर गुरुवारी चेक करतो। त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। कार्यक्रम असा काही नाही, बस आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणं बोलणं एवढं, आपली सर्वांची ख्याली खुशाली ऐकून घेणं। हा जो माझा जीव आहे तो माझा गुरु आहे, तो माझा आराध्य आहे, ते माझं सर्वस्व आहे, ते वाचवण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी जी तयारी असते असते की नाही। पण आपल्या डोक्यात मात्र हा प्रकाश जो आहे, जे अज्ञानी आहेत ज्यांना अजून परमार्थ कळत नाही त्यांना असं वाटतं की आम्ही आम्हाला स्वतःला राखतो नाही, आम्ही आमच्यामध्ये विद्यमान असलेलं जे आपलं गुरुचं अस्तित्व आहे, आराध्य आपलं जे आहे त्याला जपण्याचा प्रयत्न अट्टहासाने करत। मग आपल्यामध्ये वास करणारा जर समजा सद्गुरु आहे तर आपल्यामध्ये वास करणारा जो देव आहे त्याची आपण सगळेजण जे आहे ती सेवा आयुष्यभर करत असत। आता ही सेवा कधी बंद होते? कधीच बंद होत नाही। का बंद होत नाही? कारण तेच तर आमचं जगणं आहे। म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये तो आहे तो पर्यंत सेवा संपत। म्हणून बऱ्याच वेळा असं वाटत आम्ही आता जाणते झाले, आता कितली आहे सेवा करपाची, म्हणजे तो मागतो तिकीट की नाही, असं बऱ्याच वेळा आम्हाला वाटत किती म्हणा आम्ही आता म्हातारे झालो, आता म्हणलं तर भुरग्याने करपाचे असं वाटत की नाही काही वेळा। तर जो परमार्थी आहे, जो अध्यात्मामध्ये आज शिरलेला आहे त्याला असं वाटू नये, माझा देह झिजवावा सद्गुरु पदाला, आपलं आयुष्य जे आहे शेवटचा श्वास सुद्धा आपला त्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये जावा अशी मनाची तयारी करून जगत राहिलं पाहिजे। मग आपल्याला वार्धक्य त्रास करत नाही, मग आपल्याला हे म्हातारपण त्रास करत नाही, मग आपल्याला ही संसार किंवा ही दुनिया आपल्याला त्रास करत नाही। किंवा ज्यावेळी आपला जीव जो आहे तो मी शिव स्वरूप करून ठेवलेला आहे, माझ्यामध्ये वास करणारा जो साक्षात दत्त महाराज आहे तेच माझा आराध्य आहे, तीच माझी उपास्य आहे आणि त्याचीच मी सेवा करतो आहे, अशी भूमिका ज्यावेळी मनामध्ये पक्की होते त्यावेळी वाटायला लागतं की माझं जगणं म्हणजे आता सद्गुरू होईल। आणि म्हणून तो त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आयुष्य सगळे जाणते दिसत आहेत। त्याच मूळ कारण हे आहे की त्यांच्याने सद्गुरु हा अंतिम श्वासापर्यंत सेवा करण्याचं व्रत धारण केलेलं आहे, असं तरुणांनीही केलं पाहिजे। सेवा कधी बंद का पडत नाही? जसं जेवण आहे, आपण जेवण जसं सोडत नाही मरेपर्यंत, कारण हा राम या सीतेवरती जगतो म्हणून त्याला ते पाहिजे। आता जर समजा आम्हाला वाटलं की आपण पुरे झालं, आता तर पुरे झालं म्हणजे आता तुम्हाला जगावं असं वाटत नाही, म्हणून सदोदित सद्गुरूंची सेवा जी आहे ती जिथे आहात तिथून जशी होते तशी ही गुरुसेवा जी आहे ती करत राहा।
त्यात तुम्हाला ताकद येणार. तुम्ही या संसारामध्ये गुंतून त्रासात पडणार नाही. तुमच्या ताकद ऊर्जा जी आहे ती कायम तबतबीत तुम्हाला ठेवणार आणि ती खरी ताकद अनुभवण्यासाठी गुरुंची आवश्यकता आहे. सद्गुरु आपल्याला निस्तेज कधी करत नाही. सद्गुरु आपल्याला हतबल कधी करत नाही. सद्गुरु आपल्याला दही दीप्यमान अशा प्रकारचं तेज किंवा प्रकाश जो आहे या प्रकाशाच्या जवळ नेऊन ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो सदोदित करीत राहतात. आणि म्हणून सदा सर्व काळ सद्गुरूंनी जी दिलेली उपासना आहे त्या उपासनेमध्ये आपण आपला जीव जो आहे तो टाकला पाहिजे. आपली जबाबदारी जी आहे ती अहोरात्र सेवारत राहणे. मला कोणी सांगावं लागू नये की तू सेवा कर. मला कधी सांगावं लागू नये की तू अशा अशा प्रकारचं काम कर. नाही, ते जसं जेवण मला पाहिजे ऑटोमॅटिकली आपला पाय आपले हात तटापर्यंत जातात, किचन मध्ये जातात, हॉटेल मध्ये जातात, तसं आपली सेवा घडली पाहिजे. सहज, इतकी सहज सेवा घडली पाहिजे की कळता पण कामा नये की मी सेवा केली. तसं सेवा घडली पाहिजे. अशी सहज सेवा करत राहायला पाहिजे. कोणाला वाटता कामा नये किंवा कोणी म्हणता पण कामा नये अशी आपली मनोभूमिका असली पाहिजे. सेवा करत राहायची. कुठे कागद पडला आपण उचलला बाजूला ठेवून, कुठे आपल्याला वाटलं झाडांना पाणी द्यायचं आपण द्यायचं, कुठे वाटलं पूजा मंत्र आपण म्हणायचं, कुठे वाटलं प्रार्थना आपण सुरू करायचं, कुठे वाटलं भजन आपण करायचं. मनाला आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सेवा केली पाहिजे. जसं आपण अन्न खातो त्याप्रमाणे ही काया जी आहे ती पोचली जाते. तशी आपण सगळेजण जी सेवा करतो त्या सेवेवरती ही जी काही सज्जन समाज निर्मिती आहे ती तयार होत असते. आणि एकदा का अशा प्रकारचा गुरुपुत्र तयार झाला की ऑटोमॅटिकली दुनिया जी आहे ती दुनिया पारमार्थिक ज्ञानाने प्रज्वलित होत राहते. विचार जे आहेत ते सकारात्मक होत राहतात. ईश्वराकडे त्यांचे लक्ष जे आहे ते वेधून राहत. म्हणून सेवा जी आहे ती आपण जसं आपलं आंघोळ करतो, आपण जेवण करतो, आपण आपली जेवढी कपडे धारण करतो, हे सगळं जसं आपण करतो त्याप्रमाणे ही सेवा जी आहे ती परमार्थाची करत राहायला पाहिजे. कोणाला कळो अथवा न कळो, कोणाला माहीत पडो अथवा न पडो, कोणाला समजो अथवा न समजो, आपली सेवा मरेपर्यंत चालूच राहिली पाहिजे. मुद्दा समजला? दोन साधू होते, भगवे धारण केलेले साधू. त्यांनी गावाच्या एका टोकाला पर्णकुटी होती त्यांची आणि तिथे ते दोघही राहत होते. गावात यायचे आणि सेवा करायचे, लोकांना ज्ञान द्यायचे, लोकांना चार गोष्टी सांगायचे, काय चुकतं बरोबर ते लोकांपर्यंत पोचवायचे. कधी वाटलं बाबा कोणाला पाणी नाही त्यांच्या घरापर्यंत पाणी देण्याची सेवा करायची, कोणाला अन्न नाही त्याला भिक्षांदेही करून अन्न पाणी पुरवायचे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची सेवा जी आहे ते हे दोघही साधू जे आहे ते करीत होते. आता एक दिवस असा आला की पावसाचा भरा मोठा तडाखा आला, विजा कडाडल्या आणि हे गावामध्ये सगळ्यांची मदत करायला सगळीकडे अशी मदत करत होते आणि खूप सेवा करत होते. प्रत्येकाच्या घरोघरी पाणी हे ते सगळं त्यांनी भरपूर वर्षे लोकांसाठी मदत केली. या पावसाच्या तडाख्यात आणि विजा कडाडल्या आणि इकडे या साधूंची झोपडी जी आहे ती जळाली. पर्णकुटी जी होती ती जळा, थोडी थोडी बहुत जेवढी केवढी आहे तेवढी राहिली, बाकी मॅक्झिमम जळाली. आणि म्हटल्याबरोबर ज्यावेळी हे सगळे गावातल्या लोकांनी लोकांना मदत करून दोघही आले त्यावेळी आला एकटा जो साधू, तो त्याने आपली झोपडी बघितली आणि म्हणायला लागला, देवा हे काय रे केलं तू माझं, मी उभा आयुष्य तुझ्या सगळ्या लोकांच्या सेवेसाठी घालवलं आणि तुला माझीच झोपडी जाळायची होती. कोण म्हणाला? एक साधू. तुला माझीच झोपडी जाळायची होती, मी इतकी तुझी सेवा केली, कधी मी माझा विचार केला काय
कधी मी पाहिलं का माझ्या घरात काय आहे, नाही माझ्या याला जेवण आहे, नाही काही विचार केला नाही, मुलाबाळांचा विचार केला नाही, कसलं मला कपडे आहेत नाही, झोपडी कशाचा कशाचा विचार न करता मी फक्त तुझी सेवा म्हणून सगळ्या जनता जनार्दनाची सेवा केली, त्याचं हेतू मला देवा फळ दिलंस, तुला माझीच झोपडी जाळायची होती, माझ्याकडे अजून आहे तरी काय, ही एक झोपडी तर होती तीही तू काढून टाकलीस, मी आता राहू कुठे, असं म्हणून तो देवाला दोष द्यायला लागला. कोण? एक साधू. झालं. आता हा एकदम दुःखी झाला, काय करावं कळेना. आणि खरं आहे, कोण इतकी सेवा करतो आणि त्याच्या बाबतीत जर असं घडलं तर होणार की नाही, काय हो चुचुचुचू होणार की नाही, त्याका बाबा असं वाटणार. मग दुसरा आला साधू. तर तो दुसरा साधू जो आहे तो साधू आला आणि म्हणाला, वा 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 वा, भगवान दत्तात्रय भगवान की जय, असं तो म्हणाल. म्हटलं ह्याच काय आलं मध्येच? म्हणाला, वा देवा अजब आहे तुझी बिना, थोडी तरी झोपडी तू माझ्यासाठी ठेवलीच राहायला, असं म्हणाल. तुझी कृपा एवढी मी सेवा केली त्याच फळ म्हणून मला एवढी झोपडी जी आहे ती माझी राहिली, नाही तर तू नेस्तनाभूत सुद्धा केली असतीस तर मला राहायला आज घर राहिलं नसत. तुझी कृपा म्हणून मला ही झोपडी जी आहे ती ठेवलीस तू, आता मी त्याच्यात थोडं राहील तरी, नाही तर सगळीच गेली असती तर मी काय केलं असत. तुझी मी इतकी वर्षे सेवा केली, सगळ्यांना अन्न पाणी निवारा हे सगळं काम मी तुझ्यावरती सोपून जे सेवा केली त्याच फळ म्हणून मला ही झोपडी जी आहे ती आज माझ्या हातामध्ये राहिलेली आहे. देवा मी तुझे उपकार कधी विसरणार नाही, उलट मी अजून अजून तुझी सेवा करणार, तुझं हे सेवेचं व्रत घेतलं म्हणून आज मी वाचलो, नाहीतर या विजेच्या तडाख्यात मीही संपलो असतो, काय सांगता येत नाही, असं म्हणून कोण म्हणाला? असे हे जे दोन साधू आहेत त्यापैकी ही दोन मन माणसांकडे असतात. पहिलं मन काय म्हणत? देवा हां इतके सगळे तुझे करता आणि माकाच. आणि दुसरं काय मन म्हणत? देवा जिवंत तरी आहे मी, त्यांच्या घरात ते आहे ना. अशा प्रकारे तुमची जी मन आहेत ती मन दोन दोन तयार आहेत, म्हणून पहिल्या मनाच्या आहारी जाऊ नका, दुसरं मन तयार करा. ते काय तयार कधी होणार? तर सेवा करता करता आपल्यामध्ये ती प्रामाणिकपणा, सेवा करता करता आपल्यामध्ये ते गुण आणले पाहिजे की मी हे कोणालाच दाखवण्यासाठी काहीच करत नाहीये, मी चाललंय जसं मी माझी आंघोळ करतो, कोणाला दाखवण्यासाठी आंघोळ करत नाही, मी सहज भोजन करतो, कोणाला दाखवण्यासाठी नाही. अशा प्रकारे सहज सद्गुरूंची जर सेवा तुम्ही कराल तर दुसरं मन जे आहे ते वाढत राहणार, दुसरं मन जे आहे ते तुम्हाला सकारात्मक बनवत जाणार, तुमचं दुसरं मन जे आहे ते तुम्हाला परमार्थाकडे कायम वाकवत जाईल. कारण हे जे दुसरं मन आहे हे दुसरं मन तुम्हाला सुखी ठेवत, आणि पहिलं मन सामान्य लोकांचं मन. अशी आपण आपल्या मनांकडे बघा, माझ्या मन कुठल्या दिशेने आहे, पहिल्यासारखं आहे का दुसऱ्यासारखं, आणि मग तुम्ही स्वतःला पारखा की तुमचा परमार्थिक मन झालेला आहे का अजूनही प्रापंचिक मनच चालू आहे. पहिलं जे आहे ते प्रापंचिक मन आहे, ते अशाच प्रकारचं कचऱ्यासारखा विचार करतं, दरवेळी दिसलेली गोष्ट जी आहे ती नकारात्मक पद्धतीने पाहते, घडलेली घटना जी आहे ती अशी नकारात्मक पद्धतीने पाहणं हे पहिल्या मनाचं रक्षण, ज्याच्यावरती अजून परमार्थाचा संस्कार झाला नाही. म्हणून दुसरं मन जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी वाढवायचं आहे, तयार करायचं आहे. भले आपल्याकडे हळूहळू हळूहळू ही वृत्ती जी आहे ती येणार, पण हे दुसरं मन सदोदित वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो जर आम्ही केला तर आम्हाला शेवटपर्यंत भगवंत जो आहे तो आपल्याला राखत राहणार.
आम्ही कळत नकळत अनंत अशा प्रकारच्या चुका केलेल्या असतात, कळत नकळत अनंत आपल्याकडून जे आहेत त्या गोष्टी घडत राहतात, आपल्याला कळत नाही. पण आपल्याला जे मिळालेलं आहे ते भगवंता माझ्याच कर्माचं फळ आहे, मग ते बरं असो किंवा वाईट असो, जे आहे ते भगवंता तुझ्यामुळे आहे अशी भूमिका मनामध्ये सदोदि नक्की करत चला. कारण ह्या भूमिकेमध्येच खरा परमार्थ दडलेला आहे. जगात सुखी कोणी नसतो आणि जगात दुःखीही कोण नसतो, हा जो विचार आत्ता तुम्हाला सांगितलेला आहे तो माणसाला सुखी किंवा दुःखी करत असतो. त्यामुळे तुमच्याकडे काय नाही आहे त्याच्यासाठी रडू नका, काय आहे ते घेऊन आनंदात राहा. चेहरा असा फुललेला पाहिजे की समोरच्याला वाटलं पाहिजे वा याच्या अर्थ मी पण राहणार. इतका आनंदाने फुललेला चेहरा जो आहे तो आपण ठेवायचा. कितीही कानावरती तोंडावरती दुःख आलं तरी दाखवायचं नाही, ते पोटात ठेवायचं. भगवंत सुद्धा आपली परीक्षा घेतो, हा दुःख तोंडावर आणतो का हे बघत राहतो. ही अशी दुःखी कष्टी लोक कोणालाच आवडत नाही, देवाला पण आवडत. चेहरे कसे पाहिजे? फुललेले, आनंदाने फुललेले चेहरे जे आहेत ते सदोदित ठेवा. ते तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी तुम्ही आतमध्ये असलेला जो तुमचा दत्त आहे, सद्गुरु आहे, गुरुदेव आहे, त्या गुरुदेवाच्या सान्निध्यात तुम्ही असणार. त्यावेळी तुम्हाला वाटणार जगातली आणखीन कुठलीच गोष्ट माझ्याकडे नसली तरी चालेल, भगवंता तू पाहिजे बरोबर. आणि त्यांनी सोडून दिलं तर आम्हाला मग सगळं असणार काय फायदा. म्हणून तो एकटाच माझ्या बरोबर आहे, माथ्यावरून पाणी, एवढं आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि या आश्रमामध्ये आपण इतके वर्षे गुरूंची सेवा करत आहात ती सदोदित अशीच सेवा करत राहा. आम्हालाही तुमची सेवा बघून आनंद वाटतो. कारण तुम्ही तुमच्याही कानात, तुमच्याही डोळ्यात, तुमच्याच शरीरात, तुमच्याही संसारात नक्कीच दुःख असणार. दुःख कोणाला नाही, सगळ्यांना असतात. पण ज्यावेळी आम्ही असे एकत्रित होतो संत सगळे, त्यावेळी आमच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद असतो आणि आनंदापलीकडे काही नसतो. हे आमच्या केरीकर मंडळींकडे मी कित्येक वर्षे जे आहे ते बघत आलेलो आहे. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की हा ते यंदाच्या वर्षी केरीत जाऊया नको, असं वाटलं नाही. कारण आजही तोच प्रेम जो आहे तो आपण सगळेजण देत आहात, आजही तेच चेहरे जे आहे ते आम्ही पाहत आलेले आहोत. अशा प्रकारे आपण सगळेजण जे आहात ते अक्षेच राहा, सुखाने राहा, आनंदाने राहा, उपासनारत राहा, साधनारत राहा. तुमचं जीवन दत्त महाराजांच्या हाती आहे, तो तुमच्या पाठीशी आहे, तोच तुम्हाला सदैव राखत राहतो आणि त्याच्याच कृपाछत्राखाली आपण सगळेजण राहा. तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो आणि सर्वांचं भलं होवो अशी जगन्नियंत्या दत्तप्रभूंकडे प्रार्थना करतो. तर आपण सगळेजण असेच प्रेमाने राहा, आनंदाने राहा. आमच्या सगळे महिला ज्या आहेत तुम्ही पण इतक्या प्रेमाने इथे येता, तुमच्यावरती मोठी जबाबदारी धर्माची आहे, ती धर्माची जबाबदारी आपण बऱ्यापैकी पार पाडता. या परिसरामध्ये तुमची जेवढी मुलं आहेत त्या मुलांनाही असाच परमार्थाला समोर करा. सर्वांचं देव बरं करा.